ओमिक्रॉनमुळे महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट आली आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. महाराष्ट्रात शुक्रवारपासून सलग 3 दिवस 40,000 जास्त रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईचा वाटा सगळ्यात मोठा आहे. ओमिक्रॉन हा सौम्य व्हेरियंट आहे असं म्हणून लोकांनी निष्काळजीपणा दाखवला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील असा तज्ज्ञांनी इशारा दिलाय. ही लाट किती काळ चालेल आणि याचा किती गंभीर फटका बसेल याबद्दल आता काही अंदाज समोर येऊ लागलेत. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी याबद्दल म्हणतात की जानेवारीच्या 3rd आठवड्यात मुंबई कोरोना रुग्णांचा पीक गाठू शकते. महाराष्ट्रात रुग्णसंख्या फेब्रुवारी महिन्याच्या 1st आठवड्यात पीक गाठेल असाही अंदाज ते व्यक्त करतात. मुंबईत शुक्रवारपासून रुग्णसंख्येची परिस्थिती काय आहे यावर एकदा नजर टाकूया. 7 जानेवारीला मुंबईत 20,971 रुग्ण सापडले होते. 8 जानेवारीला हा आकडा कमी होऊन 20,318 पोहोचला. 9 जानेवारीला 19,474 इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. वीकेंड असल्यामुळे टेस्टिंगचा दरही कमी झाला होता असा तज्ज्ञांचा होरा आहे. राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येशी तुलना केली तर राज्यातले जवळपास निम्मे रुग्ण एकट्या मुंबईतून येत असल्याचं चित्र आहे. वाढत्या आकड्यांबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉक्टर शशांक जोशी म्हणाले, ओमिक्रॉनमुळे रुग्ण दुपटीचा काळ कमी झालाय, त्यामुळे मुंबई येत्या आठवड्यात रुग्णसंख्येचा पीक गाठेल. महाराष्ट्र फेब्रुवारीच्या 1st आठवड्यात पीक गाठेल आणि भारतात या लाटेतील पीक फेब्रुवारीच्या मध्यावर येईल. चढ्या संसर्ग दरामुळे मुंबईने 20,000 रुग्णांचा टप्पा अपेक्षेपेक्षा आधीच गाठलाय. 9 जानेवारीपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 1,83,00,000 जास्त लसीचे डोस दिले गेलेले आहेत. 2 कोटी डोसचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरू असल्याचं सुद्धा पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईची कोविड हाताळण्याची क्षमता किती आहे याबद्दल बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी इंडियन एक्सप्रेसला म्हणाले, मुंबईचा पीक 25,000 असेल असं आम्हाला वाटलं होतं, पण आपण आधीच 20,000 आकडा पार केलाय. आणखी काही काळ वाट पाहूया. दिवसाला 40,000 रुग्ण हाताळण्याची आमची तयारी आहे. कोविडच्या 1st लाटा आणि 3rd लाटेत नेमका काय फरक आहे याबद्दल बोलताना डॉक्टर शशांक जोशी म्हणतात, ओमिक्रॉन संसर्गामुळे श्वसन संस्थेच्या वरच्या भागावर परिणाम होताना दिसतात, त्यामुळे सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणं दिसत आहेत. फुफ्फुसांवर परिणाम कमी होत असल्यामुळे ऑक्सिजनवरचं अवलंबित्व आणि मृत्यूदर कमी झाले आहेत. कोविडच्या 3rd लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने नवीन निर्बंध लावलेत. ओमिक्रॉनचा संसर्ग सौम्य आहे या विचाराने लोकांनी बेसावध होऊ नये असा इशारा तज्ज्ञ तसंच प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतोय. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल, त्याच्या तीव्रतेबद्दल आणि इतर ताज्या बातम्यांबद्दल तुम्ही BBCMarathi.com या वेबसाईटवर सविस्तर वाचू शकता. धन्यवाद.